कोल्हापूरसह अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. एकीकडे या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय, तर दुसरीकडे प्राणीप्रेमी नागरिकांना मात्र भटक्या जनावरांच्या खाण्यापिण्याची चिंता असते. कागल शहरातील शालूबाई ही वृद्धा अनेक भटक्या कुत्र्यांना नियमितपणे बिस्किटं खाऊ घालते. स्वतः वृद्ध असलेल्या शालूबाई कागल शहरातील भटक्या कुत्र्यांचं जगणं मात्र सुसह्य करतायत. 60 वर्षाच्या शालूबाई दिवसभर कागल शहरात फिरत असतात. सायंकाळी कुठंतरी आसरा शोधून ही वृद्ध आपली पथारी पसरते. त्यांचे जवळचे असे कोणी नातेवाईक नाहीत, पण शालूबाईंचं गाय आणि कुत्र्यांवर मोठं प्रेम आहे. शहरात फिरून लोकांकडून मिळालेल्या पैशातून त्या गाय आणि कुत्र्यांसाठी खाद्यपदार्थ विकत घेतात आणि तितक्याच प्रेमानं खायलाही घालतात. त्यामुळे कागल शहरातील अनेक भटकी कुत्री त्यांची मोठ्या आतुरतेनं वाटच बघत असतात. एखाद्या दुकानातून बिस्किटांचा पुडा खरेदी करून शालूबाई थेट पंचमुखी चौकातील भटक्या कुत्र्यांजवळ जातात. त्यावेळी आजूबाजूची कुत्री अक्षरशः पळत येतात आणि त्यांच्या भोवती जमा होतात. कागल शहरातील पंचमुखी चौक ते शिवाजी पुतळ्या दरम्यान सकाळी 10 वाजल्यानंतर दररोज हे चित्र पाहायला मिळतंय. या कुत्र्यांना बिस्किटं खायला घालणं हा शालूबाईंचा दिनक्रमच झालाय. स्वतःला राहायला हक्काचा निवारा नाही, जवळचे कोणी नातलग नाहीत, अशा अवस्थेत जगणाऱ्या शालूबाई केवळ कुत्र्यांच्या पोटा पाण्याचा विचार करतात. शालूबाई मूळच्या कागल शहरातील आहेत. त्यांचं लग्नही झालं होतं, मात्र लग्नानंतर त्या माहेरी आल्या आणि काळाच्या ओघात त्यांचे भाऊ आणि कुटुंबीय नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेले. त्यामुळे शिवाजी चौकातील एका महिलेनं 15 वर्ष शालूबाईंचा सांभाळ केला. काही महिन्यांपूर्वी आजारी पडल्यानं त्यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलं होतं. आजारातून बऱ्या झाल्यानंतर शालूबाई पुन्हा कागल मध्ये आल्या आणि एखाद्या फिरस्त्यासारख्या जगू लागल्यात. मात्र भटक्या कुत्र्यांना खायला घालण्याचं काम मात्र त्यांनी नित्य नियमानं सुरू ठेवलंय. भटकी कुत्री आणि नातलग असूनही अनाथासारखं जीवन जगणाऱ्या शालूबाई यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालंय.